गेल्या अनेक वर्षापासून महात्मा बसवेश्वर शिक्षण संस्थेअंतर्गत असलेल्या महात्मा बसवेश्वर महाविद्यालयामध्ये गेल्या 10-11 वर्षापासून आम्ही कार्यरत होतो. कोणी 15 वर्षापासून, कोणी 12 वर्षापासून, कोणी 10 वर्षापासून, असे हे कर्मचारी 5 जण आम्ही महात्मा बसवेश्वर महाविद्यालयामध्ये अनेक वर्षापासून काम केलेलं आहे. पण आम्हाला अचानक कुठल्याही प्रकारचे लिखित स्वरूपात नोटीस न देता तोंडी आदेशाने आम्हाला घरी बसवण्यात आले. माननीय औद्योगिक न्यायालयाचा 2 कर्मचाऱ्यांना कामाहून कमी करू नये म्हणून असा स्टे असताना, मनाई हुकूम असतानासुद्धा आमच्या 2 कर्मचाऱ्यांना या ठिकाणी घरी बसवण्यात आलं. याचा निषेध म्हणून आम्ही उपोषणास गेल्या 13 तारखेपासून या ठिकाणी उपोषणास बसलो आहोत. कार्यालयीन वेळेमध्ये आम्ही या ठिकाणी उपोषण करत आहोत. या उपोषणाचे कारण की आम्हाला जो आमच्यावर अन्याय या ठिकाणी झालेला आहे तो दूर व्हावा व आम्हाला न्याय मिळावे, एवढीच आमची न्यायिक मागणी या ठिकाणी आहे. सदरील कर्मचारी यांनी बरेच वर्ष संस्थेमध्ये प्रामाणिकरित्या काम केलेलं आहे, पण हे जो तोंडी प्रकार जो घडलेला आहे आम्हाला अचानक घरी बसवण्याचा, त्याच्या विरोधात आम्ही गेल्या 6 दिवसापासून या ठिकाणी कार्यालयीन वेळेमध्ये उपोषण करत आहोत. तरी आम्हाला न्याय मिळावा एवढीच आमची न्यायिक मागणी आहे. आपल्या आता पदावरती दुसरे कोण कार्यरत आहेत या ठिकाणी? आम्हाला कडून 5 या 6 कर्मचाऱ्याला, नवीन कर्मचाऱ्याला त्या ठिकाणी कामावर घेण्यात आलेलं आहे, व आम्हाला जुनील कर्मचाऱ्याला, जे जुने कर्मचारी होते यांना या ठिकाणी काल्पनिकरित्या, बेकायदेशीररित्या, कसल्याही प्रकारचं लिखित स्वरूपाचा नोटीस न देता आम्हाला घरी बसवण्यात आले आहे. हे आमच्यावर अन्याय आहे. तुम्हाला असं घरी बसा म्हणून कोण म्हणतो? आम्हाला माननीय प्राचार्य साहेबाकडे आम्ही गेलोत, आमचे विनंती अर्ज घेऊन गेलोत की आम्हाला कामावर रुजू करून घ्या. त्यावेळेस ते सांगण्यात आले की आम्हाला कुठल्याही प्रकारचं ते रिसिव्ह देत नाहीत, आमचे कुठलेही निवेदन इनवर्ड करून घेतले जात नाहीत, त्यामुळे ना इलाज असतो. आम्ही रजिस्टर पोस्ट करून ते आमचे निवेदन त्यांच्यापर्यंत आम्ही पोहोचवलं. माननीय अध्यक्ष साहेबांनासुद्धा आम्ही बरेच वेळेस विनंती केली की आमचं कामगाराचं या ठिकाणी आम्हाला न्याय मिळून द्या, परंतु कुठल्याही प्रकारची आमची दखल या ठिकाणी घेतली गेली नाही. त्यामुळं सध्याचे अध्यक्ष कोण आहे या ठिकाणी? सध्याचे कार्यरत अध्यक्ष जे कोणी असतील त्यांना माझी एवढीच विनंती की आम्हाला त्यांनी न्याय मिळून द्यावा.